नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे काजू करीची रेसिपी बनवलेली आहे मस्त अशी करी तयार आहे हे बघा छान असं टेक्स्चर याला आलेलं आहे कशा पद्धतीने ही बनवलेली आहे ते बघूया आपण काजू करी बनवण्यासाठी दोन मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेत पन्नास ग्रॅमपेक्षा थोडेसे जास्त काजू घेतलेत पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच एवढा आल्याचा तुकडा आहे दोन टोमॅटो बारीक कापून घेतलेत सगळ्यात आधी आपण हे कांदा जो आहे तो भाजून घेऊया थोडंसं तेल घालायचं दोन तीन चमचे आणि त्यामध्ये सगळा कांदा घालून परतून घ्यायचा सोनेरी रंगावरती होईपर्यंत छान परतून झाल्यानंतर कांदा त्यामध्ये टोमॅटो घालायचा दोन तीन मिनिटानंतर आणि कांदा आणि टोमॅटो एकत्रच परतून घेऊया त्यामध्येच मी लसूणच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घातलाय आता हे सगळं दोन ते तीन मिनिट परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो मऊ हेपर्यंत सगळं परतून झालेले आता मी ताटामध्ये काढून ठेवते हे आता एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतले एक ग्लासभर त्यामध्ये काजू घातलेत काजू उकळून घ्यायचे पाण्यामध्ये आणि उकळलेले जे शिजवलेले काजू आहेत त्यातले दहा ते बारा काजू घेतलेत आणि कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट बनवायची आहे काजूची पण बनवली इथे मी दहा ते बारा काजूची पेस्ट बनवली थोडंसं पाणी घालून आणि टोमॅटो कांदा जो परतून घेतलेला होता त्याची पण पेस्ट बनवली आता फोडणीसाठी तेल घेतलं चार पाच चमचे तेल घ्यायचं मोठे तेल घ्यायला कंजूस करायची नाही कारण आपल्याला काजू करीची भाजी छान अशी बनवायची आहे तर तेल थोडं जास्त प्रमाणात लागतं शहा जिरे टाकल्या मी एक चमचाभर आणि जिरे चांगले फुलले की मग त्यामध्ये तमालपत्र टाकायचं त्यामध्ये दालचिनीचा एक तुकडा दोन यामध्ये मी लवंगा टाकल्यात आणि दोन काळी मिरी टाकली आहे दोन मिनटं फुल द्यायचं लवंग आणि काळी काळी मिरीला आणि मग यामध्ये कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट बनवून घेतली ती टाकायची कांदा टोमॅटोची पेस्ट चांगली परतून घ्यायची तेलामध्ये जोपर्यंत कांद्याचा आणि टोमॅटोचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत छान याचा गोळा व्हायला पाहिजे इतपत आपल्याला हे परतायचं आहे यामध्ये हळद घातली अर्ध चमचा हळद घातली आहे त्यानंतर सगळेच आपण सुखे मसाले आणि लाल तिखट वगैरे याच्यामध्ये घालून घेऊया इथे मी गरम मसाला वापरलाय एक चमचा त्याचबरोबर लाल तिखट घालायचं आपल्या आवडीनुसार पण काजू करी म्हटलं की थोडीशी झणझणीत अशी भाजी छान लागते मसालेदार असते त्याच्यामुळे आणि लाल तिखट घातल्यानंतर मी इथे धनेपूड घातली आहे मोठा एक चमचा आता सर्व मिश्रण एकजीव करून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि याचा गोळा होईपर्यंत याला परतत राहायचं तेल सुटेपर्यंत इथे छान तेल सुटायला सुरुवात झाली त्यानंतर मग मी काजूची जी पेस्ट करून घेतली होती ती घातली याच्यामध्ये काजूची पेस्ट व्यवस्थित मिसळून घेतली की मग चाम चमच्या भर याच्यामध्ये दुधावरची साय घातली फ्रेश क्रीम सुद्धा एक चमचा भर वापरू शकता मसाला छान असा परतून झालाय आता आपला मस्त गोळा व्हायला लागलाय तेल सुटायला लागले आता यामध्ये पाणी घालायचं थोडंसं आणि आता आपल्याला हवं तेवढं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करा पण खूप जास्त ग्रेवी जी आहे ती पातळ चांगली नाही लागत थोडीशी घट्टसर ठेवायची असते यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलं आणि अर्धा ग्लास पाणी घातले आणि यामध्ये जे आपण उकडून घेतलेले काजू होते ते घातलेत मस्त अशी काजू करी आता तीन ते चार मिनिट लो फ्लेम वर ती शिजवून घेऊया ते तीन ते चार मिनिट झालेले आणि आपली करीची भाजी छान तयार आहे थोडस पाणी मी परत त्याच्यामध्ये गरम पाणीच ऍड केलंय कारण मला थोडीशी घट्टसर वाटतीये यासाठी आणि इथे थोडंसं मीडियम याला टेक्स्चर आले आता आणि छान चार ते पाच मिनिट शिजवून घेतली लो फ्लेमवर आणि ते सव केले मी तुम्ही ही काजू करीची रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा त्याचबरोबर ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद